निफाड तालुक्यातील सय्यद पिंपरी येथील विवाहित महिला दीपाली राजेश ढिकले ही शिरवाडे वणी येथून गुरुवार दिनांक 1/9/2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून बेपत्ता होती. या संदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी बेपत्ता महिलेचा पती हा संशयित म्हणून पिंपळगाव पोलिसांच्या ताब्यात होता. 5 दिवस होऊन देखील बेपत्ता तरुणीचा शोध लागत नव्हता. तब्बल 5 दिवसानंतर या तरुणीचा मृतदेह निफाड तालुक्यातील पाचोरा फाटा येथील हॉटेल माखनचोर ढाबा समोर रस्त्याच्या कडेला एका नालीमध्ये आढळून आला. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित माहिती मिळता पिंपळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे PI भाऊसाहेब पठारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तसेच पिंपळगाव पोलीस करीत आहे. युवतीचा चुलता काका रुपाली संजय ढिकले, रुपाली राजेश ढिकले हिचा विवाह गेल्या 10-12 वर्षापूर्वी सेत पिंपरी येथे झाला होता. तिच्या पक्षामध्ये एक मुलगा असून सासू सासरा भाया ननद असा परिवार आहे. गेल्या काही वर्षापासून तिचा सासरची लोक छळ करत होते. वेळोवेळी ती तिच्या माहेरी सांगत पण होती, परंतु गेल्या 8 दिवसापूर्वी तिच्या पतीने तिला माहेरी पोच केलं, तू आजारी आहेस, डॉक्टर उपचार केला, तू आजारी आहेस, तू आराम माहेरी आराम कर, त्यानुसार सोडून गेला. नंतरच्या 28 तारखेला तिने तिला बाहेर सोडलं आणि 1 तारखेला परंतु तिला घेण्यासाठी आला, परंतु कुटुंबामध्ये पुन्हा पतीच आला म्हणून ती बाहेर पडली आणि तिला तसा तो गाडीत घेऊन गेला. तिच्या भावाने त्याला आवाज दिले, घरी बोलवलं, परंतु थांबला नाही, तो तिला घेऊन गेला व कालांतराने ती बेपत्ता झाली असं लक्षात आल्यानंतर आम्ही शोध घेतला, परंतु गेली 5 दिवस शोध लागला नाही आणि अचानक शिरवाडे आपल्या पाचोर रस्त्याच्या बाजूला हायवेलगत तिचा मृतदेह आढळला. ज्या लोकांनी कृत्य केलं या लोकांना कठोर शासन झालं पिशकस झाली पाहिजे अशी मी आमच्या ग्रामच्या वतीनं आमच्या यंत्रणेला कळकळची विनंती करत आहेत व त्यांना शासन झालं पाहिजे. रुपाली राजेश ढिकले ही गेली 11 वर्षापासून आमच्या शिरवाडेवणी गावातून लग्न होऊन सासरी गेलेली होती, परंतु ती मानसिक छळ झाल्याकारणाने एक गेली 5-7 दिवसापासून माहेरी आलेली होती. माहेरी आल्याच्यानंतर त्या राजेश हा तिचा पती घरी आल्याच्यानंतर तिला घेऊन गेला आणि तिच्या भावानी पण त्याला बघितलं, रुपालीच्या भावाने त्याला बघितल्याच्यानंतर त्याला गाडीमध्ये थांब पण म्हटला, परंतु त्यांनी गाडीत तिला टाकलं आणि टाकून घेतल्याच्यानंतर कुठंतरी तिचा घातपात केला आणि तिला रस्त्यावरती फेकून दिलं. अशा प्रकारचं दुष्कृत्य या नराधमाने केलेलं आहे, याला कठोरात कठोर शासन व्हावं अशी मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने परिसराच्या वतीने विनंती करतो. एनसीएनबीसाठी प्रतिनिधी तुषार जेनफळे, पिंपळगाव.